गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी उघडपणे भाष्य केलंय. राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवावी असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेने दिलेली ऑफर स्वीकारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की सहावी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. आता छत्रपती हे आमचेच आहेत, त्यांचं आमचं एक नातं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे, जर तुम्हाला ही निवडणूक लढायची असेल तर आपण शिवसेनेमध्ये या आणि मग त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न येत नाही. जागा शिवसेनेची आहे, आम्हाला राज्यसभेत आमची एक जागा वाढवायची आहे. मागच्या वेळेला राष्ट्रवादीने त्यांची जागा वाढवली, पुढल्या वेळेला आणखीन एखादा पक्ष वाढवेल. घाट्यामध्ये आम्ही आहोत. शिवसेना हा शिवसेनेचा उमेदवारच पाठवण्यावरती ठाम आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.